आजही 24 तास एक पाऊल पुढे. आणि आता क्रीडा विश्वात इतर काही घडामोडी पाहूयात संक्षिप्त स्वरूपात. आयपीएलच्या पुणे वॉरियर्स टीमचं नेतृत्व श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजकडे सोपवण्यात आलेलं आहे. युवराज सिंगकडे नेतृत्वाची धुरा का नाही असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडलेला होता. मात्र युवराज सिंग हा मॅच विनर आहे. त्याच्यावरती कॅप्टन्सीचं एक्स्ट्रा बर्डन नको, त्यानं टीमला मॅचेस जिंकून द्याव्या अशी त्याच्याकडून अपेक्षा असल्याचं मत पुणे वॉरियर्सचा मेन कोच अॅलन डोनाल्डनं व्यक्त केलंय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या 30 क्रिकेटपटूंची निवड करण्यात आलेली आहे. पाकच्या या 30 जणांच्या यादीमधून अनुभवी युनुस खानला वगळण्यात आलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे आणि वनडेमधील निराशाजनक कामगिरीमुळेच त्याला टीममधून डच्चू देण्याचा निर्णय सिलेक्शन कमिटीनं घेतलेला आहे. टी ट्वेंटीमधून युनुसनं या आधीच रिटायरमेंट घेतलेली आहे. आता वनडेमधूनही त्याच्या निवृत्तीची चर्चा पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात चांगलीच रंगतीय. ब्रिटनच्या अँडी मरनं मियामी मास्टर्सचं अजिंक्यपद पटकावलंय. फायनलमध्ये स्पेनच्या तिसऱ्या मानांकित डेव्हिड फेररला त्यानं 3 सेटमध्ये पराभवाची चव चाखायला लावलेली आहे. मरेनं 2-6, 6-4, 7-6 फायनल मॅचमध्ये बाजी मारली. पहिला सेट गमावल्यानंतर त्यानं शानदार खेळ करत विजेतेपदावरती आपलं नाव कोरलं. मरेचं टेनिस करिअरमधील हे 24वं ATP टायटल ठरलंय, तर वर्षभरातील त्याचं हे दुसरं विजेतेपद ठरलंय. त्याचप्रमाणे मरेचं मियामी ओपनचं दुसरं टायटल ठरलंय. याआधी त्यानं 2009 विजेतेपदावरती आपलं नाव कोरलंय. बार्सिलोनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेसीनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातलेली आहे. स्पॅनिश लीगमधील सर्व टीम्स विरुद्ध गोल झळकावण्याचा पराक्रम मेसीनं केलेला आहे. मेसीनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली असली तरी त्याला आपल्या टीमला विजय मिळवून देता आलेला नाहीये. फुटबॉल विश्वामध्ये सध्या मेसीचा दबदबा आहे. स्पॅनिश लीगमध्ये त्यानं आतापर्यंत 43 गोल झळकावलेले आहेत. आता आगामी काळामध्ये मेसी आणखी किती विक्रमांना गवसणी घालतो याकडेच त्याच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. अभिनव बिंद्रा आणि विजय कुमार सह भारताचे 30 शूटर्स दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या चांगवान वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेसाठी रवाना झालेले आहेत. 2-10 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. हा वर्ल्ड कप ISSF नव्या नियमानुसार खेळवण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार क्वालिफाईंग राऊंडचे स्कोअर फायनलमध्ये काउंट केले जाणार नाहीयेत. फायनलमध्ये एलिमिनेशन होणार आणि अंतिम दोघा जणांमध्ये अजिंक्यपदासाठी लढत होईल. दरम्यान गगन नारंगनं या टुर्नामेंटमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. एक पाऊल पुढे.